हेलो एवरीवन, इज माय वॉइस ऑडिबल टू यू? आवाज आते हो का माझा सर्वांना? ओके, सो इन द लास्ट लेक्चर वी लर्न अबाउट एनिमल टिश्यूज अँड प्लांट टिश्यूज. ओके, तर एनिमल टिश्यूजचे जेवढे टाइप्स होते ते आपण सगळे शिकलेलो आहोत अँड वी आर कंटिन्युईंग विथ दी प्लांट टिश्यू. ओके, तर प्लांट टिश्यू मध्ये आपण आता बघणार आहोत टाइप्स ऑफ सिम्पल परमनंट टिश्यू. ओके, जे सिंपल परमनंट टिश्यू आपण शिकलेलो त्याचे टाइप्स आज आपल्याला बघायचे आहे. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, काही डाउट्स असतील तर ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. ओके, सी टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. थ्री टिश्यूज आर प्रेझेंट, पॅरेनकायमा, कोलनकायमा अँड स्क्लेरनकायमा. ओके, बघा सगळ्याचे फिगर्स दिलेले आहेत. ओके, इंटरसेल्युलर स्पेसेस कसे असतात, क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतात या. ओके, या सगळ्यांच्या फिगर्स दिलेल्या आहेत पहिल्या पहिल्या टेबलमध्ये. नाव स्ट्रक्चर ऑफ सेल, स्ट्रक्चर कसं असतं. लिव्हिंग सेल, पहिला आपण पॅरेनकायमा बघूया. ओके, लिव्हिंग सेल्स विथ थिन सेल वॉल अँड इंटरसेल्युलर स्पेसेस. ओके, म्हणजे ज्या सेल वॉल असतात त्या एकदम थीन असतात, पातळ असतात आणि आतमध्ये काय असतात, इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणजे पोकळ्या असतात आणि त्या पेशी काय असतात, जिवंत असतात. ओके, सेल्स आर लाईव्ह. लोकेशन ऑल पार्ट लाईक रूट, स्टेम, लिव्ह, फ्लावर, सीड. झाडाच्या कोणकोणत्या भागात आढळतात, मूळ, खोड, पाने, फुले आणि फळे, बिया, या सर्व भागांमध्ये पॅरेनकायमा या टिश्यू आढळतात. फंक्शन काय आहेत, सपोर्ट, स्टोरेज ऑफ फूड अँड फिलिंग वॅकंट स्पेसेस. मग जागा काय करायचं, काय काम करतात, आधार देणे, अन्न साठवणे आणि ज्या मोकळ्या जागा आहेत त्या भरून काढणे. सब टाइप्स काय आहेत त्याचे, क्लोरनकायमा, ओके, अँड एरनकायमा. क्लोरनकायमा काय काम करतात, लीव्स परफॉर्म्स फोटोसिंथेसिस, पानांमध्ये प्रेझेंट असतात आणि ते फोटोसिंथेसिसचं काम करतात, प्रकाश संश्लेषणाचं काम करतात. एरनकायमा काय असतात, एअर म्हणजे वायूशी रिलेटेड असतात. हेल्प्स अक्वाटिक प्लांट लिव्स अँड स्टेम टू फ्लोट. आपलं कमळाचं झाड, लोटसचं झाड बघा, कमळाची झाड हे पानं पाण्यावर का तरंगतात, तरंगतामध्ये काय असतं, एरनकायमा या टिश्यू असतात. ओके, त्यामुळे पाण्यात राहणाऱ्या प्लांट्सला पाण्यावर तरंगण्यासाठी या मदत करतात. नेक्स्ट इज कोलेनकायमा. कोलेनकायमाचं स्ट्रक्चर बघा, इलॉन्गेटेड लिव्हिंग सेल्स विथ थिकन सेल वॉल और कॉर्नर्स ड्यू टू सेल्युलोज अँड पेक्टिन. काय प्रेझेंट असतं याच्यात, सेल्युलोज आणि पेक्टिन प्रेझेंट असतात. मग त्याच्यामुळे काय होतं, कोपऱ्यांवर काय होतात, ज्या सेल वॉल आहेत त्या सेल्युलोज आणि पेक्टिनमुळे जाड होतात. सेल्स कशा असतात, इलॉन्गेटेड म्हणजे लांब असतात आणि लाईव्ह असतात. लिव्हिंग सेल ऍट द बेस ऑफ लीफ, पेटीओल, ब्रांचेस अँड स्टेम. कुठे आढळतात, पानांच्या देठात, खोडामध्ये आणि फांद्यांच्या तळामध्ये हे क्लोरनकायमा कोलेनकायमा टिश्यूज आढळतात. काय फंक्शन आहे, सपोर्ट अँड फ्लेक्सिबिलिटी टू व्हेरियस पार्ट. ओके, झाडाच्या सगळ्या पार्टला किंवा अवयवांना आधार देणे आणि लवचिकता, फ्लेक्सिबिलिटी पुरवणे हे काम कोण करतं, कोलेनकायमा. एक ही सब टाइप नाही. ओके, स्क्लेरनकायमाचं स्ट्रक्चर कसं असतं, डेड अँड फायब्रस सेल विथ टॅपरिंग एंड, सेल वॉल कंटेन लिग्निन. सेल वॉल मध्ये, पेशी भित्तिकेमध्ये लिग्निन हा या नावाचा पदार्थ असतो. ओके, दोन्ही टोकांना त्या निमुळत्या असतात आणि फायबर असतात, फायब्रस स्ट्रक्चर असतं आणि सेल या डेड असतात. ओके, पॅरेनकायमा आणि कोलनकायमामध्ये सेल लाईव्ह होते आपण पाहिलं, पण स्क्लेरनकायमामध्ये सेल्स आर डेड. ओके, लोकेशन काय आहे, स्टेम, वेन्स ऑफ लीव्स, हार्ड कोट ऑफ सीड, आउटर कवरिंग ऑफ कोकोनट. कुठे प्रेझेंट असतात, खोड, पानांच्या वेन्स म्हणजे शिरा आणि जे बिया असतात त्याच्या कठीण कवचामध्ये, म्हणजे नारळाचं बाह्य आवरण बघा कडक असतं एकदम, तेच म्हणजे काय असतं, स्क्लेरनकायमा टिश्यू प्रेझेंट असतात तिथे. ओके, फंक्शन काय आहे, गिव्ह स्ट्रेंथ अँड रिजिडिटी टू पार्ट्स ऑफ द प्लांट. झाडाच्या पार्ट्सला, अवयवांना टणकपणा आणि मजबूती देणे. ओके, सिम्पल परमनंट टिश्यू, सिम्पल परमनंट टिश्यू इन प्लांट्स. कळलंय सगळ्यांना हा टेबल? एनीवन हॅज एनी डाऊट इन दिस टेबल? सांगा मला, हा पार्ट कळलाय का सगळ्यांना, सिम्पल परमनंट टिश्यू इन प्लांट्स? कोणते तीन टाईप शिकलो आपण? ओके, स्क्लेरनकायमा, पॅरेनकायमा अँड कोलेनकायमा. ओके, हे थ्री टाइप्स शिकलो आपण. आता आपल्याला बघायचं आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. ओके,
नाव्हल मूव टू कॉम्प्लेक्स परमानेंट टिश्यू. बघा कोणते आहेत झायलमॅन फ्लोएम. झायलमॅन फ्लोएम बद्दल आपण शिकलेलो आहे, ओके. प्रिव्हियस लेसन मध्ये आपण झायलमॅन फ्लोएम फ्लोएम बद्दल शिकलेलो आहोत. झायलम म्हणजे काय, जलवाहिनी, पाणी, झाडांमध्ये पाणी वगैरे म्हणजे जे वॉटरी पदार्थ आहेत ते वाहून नेण्याचं काम कोण करतं, झायलम. अँड फ्लोएम काय आहे, रसवाहिनी, ओके. जे फूड मटेरियल आहे ते वाहून नेण्याचं काम फ्लोएम करतं. बघा फिगर दिलेलं आहे तुम्हाला, ओके. झायलम अँड फ्लोएमचे फिगर दिलेले आहेत, सी. ओके तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स, झायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया आपण. कन्सिस्ट ऑफ थिक वॉल डेड सेल, ओके. काय असतं, जाड जाड असतात त्यांच्यात वॉल, जाड असणाऱ्या ज्या मृत पेशी असतात, डेड म्हणजे मेलेल्या ज्या सेल्स असतात त्यापासून हे झायलम टिश्यू बनलेले असतात. फ्लोएम काय असतं, कन्सिस्ट ऑफ सायटोप्लाझम कंटेनिंग लिव्हिंग सेल. बघा झायलम अँड फ्लोएम मध्ये जर तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन आलं, डिफरेंशिएट बिटवीन आलं, फरक सांगा आलं, तर यू हॅव टू राईट दिस पॉइंट्स, ओके. काय आहे बघा, झायलम मध्ये काय असतं, सॉरी फ्लोएम मध्ये सायटोप्लाझम नावाचं पेशीद्रव्य असतं, ओके. त्यामुळे जे सेल्स आहेत त्या काय असतात, लिव्हिंग सेल्स. टाइप्स ऑफ सेल्स इन झायलम, ट्रॅकिड्स, वेसल्स अँड झायलम फायबर्स, डेड सेल. झायलम पॅरेन्काइमा, लिव्हिंग सेल, ओके. म्हणजे बघा ट्रॅकिड्स म्हणजे वाहिनिका, वेसल ज्या वाहिन्या असतात त्या, अँड फायब्रस म्हणजे तंतू, या काय असतात, डेड सेल्स असतात. आणि झायलम पॅरेन्काइमा म्हणजे जलवाहिनी, जलवाहिनी ही जे मेन टिश्यू आहे ती काय असते, जिवंत असते, लिव्हिंग सेल असते. टाइप्स ऑफ सेल इन फ्लोएम, सीव ट्यूब्स, कंपेनियन सेल्स, फ्लोएम लिव्हिंग सेल, फ्लोएम फायबर्स, डेड सेल. बघा यामध्ये काय असतं, सीव ट्यूब म्हणजे चाळणीसारखी स्ट्रक्चर असणारे ट्यूब असते, ओके. कंपेनियन सेल म्हणजे सोबत असणाऱ्या सह म्हणजे सोबत असणाऱ्या कंपेनियन असणाऱ्या पेशी. फ्लोएम पॅरेन्कायमा जी रसवाहिनी, मेन मेन पॅरेन्कायमा आहे ती काय असते, लिव्हिंग सेल असते, ओके. अँड फ्लोएम फायबर असतात, जे फायबर प्रेझेंट असतात रसवाहिनी तंतू ज्याला म्हणतात ते काय असतात, डेड सेल, ओके. फंक्शन काय आहे झायलमचं, स्ट्रक्चर लाईक इंटरकनेक्टेड ट्यूब्स कंडक्ट वॉटर अँड मिनरल ओनली इन अपवर्ड डिरेक्शन. बघा कसं रचना असते याची, एकमेकांना जोडणाऱ्या ट्यूब सारखी म्हणजे नळ्यांसारखी असते, ओके. आणि काय काम करतं, वॉटर अँड मिनरल यांना अपवर्ड डायरेक्शनला वाहून नेण्याचं, ओके. पाणी आणि खनिजे यांना वरच्या दिशेनेच, फक्त अपवर्ड डायरेक्शनलाच वाहून नेते झालं, ओके. फ्लोएम ट्यूब्स ट्यूब्स जॉईन टू इच अदर कंडक्ट शुगर अँड अमायनो ऍसिड फ्रॉम लिव्स टू व्हेरियस पार्ट्स इन अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन, ओके. फ्लोएम पण एकमेकांना जोडलेल्या नळ्यांसारखे दिसतात आणि ते काय करतात, पानांकडून शुगर आणि अमायनो ऍसिड्स आहेत त्याला काय करतात, वरच्या आणि खालच्या दोन्ही दिशेने, अपवर्ड अँड डाउनवर्ड दोन्ही दिशेने झाडाला पुरवण्याचं काम करतात, ओके. कॉम्प्लेक्स परमानंट टिश्यू समजले तुम्हाला, झायलम अँड फ्लोएम. प्लीज टेल मी इफ यू हॅव अंडरस्टूड झायलम अँड फ्लोएम, द कॉम्प्लेक्स टिश्यूज, देअर फंक्शन, स्ट्रक्चर्स. एव्हरीवन अंडरस्टूड, ओके. ओके नाव वील सी. बघा सम सेल्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर टोटिपोटंट, दॅट इज इफ प्रोव्हाइडेड अ प्रॉपर एन्व्हायरमेंट अ न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम दिस सेल. बघा काही सजीवांच्या शरीरांमध्ये, ओके, ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव, मग ते प्लांट, ॲनिमल किंवा ह्युमन बीइंग कोणीही असू शकतं, ओके. अशा काही सेल्स असतात, अशा काही पेशी असतात ज्यांना टोटीपोटंट म्हणजे पूर्णक्षम सेल्स असं म्हटलं जातं. मग त्यांना जर प्रॉपर एन्व्हायरमेंट, ठराविक वातावरण पुरवले तर त्या एका पेशीपासून नवीन जीव निर्माण करू शकतात, ओके. इट वॉज रिअलाइज दॅट विथ द हेल्प ऑफ दिस प्रॉपर्टी ऑफ दिस सेल्स अँड देअर जेनेटिकली कंट्रोल बाय बायोकेमिकल प्रोसेसेस, व्हरायटीज ऑफ हाय यिल्डिंग क्रॉप्स अँड न्यू स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड वेरियस वॅक्सिन्स कुड बी प्रोड्यूस. दिस लेड टू द राईज ऑफ अ न्यू ब्रांच इन बायोलॉजी, दॅट इज बायोटेक्नॉलॉजी. बघा काय सांगितलंय, सजीवांच्या शरीरामध्ये काही अशा जिवंत पेशी असतात, सेल्स असतात, त्या ज्या टोटीपोटंट असतात. टोटीपोटंट इज त्यांना जर तुम्ही एखादं ठराविक प्रकारचं वातावरण पुरवलं तर त्या एका एका सूक्ष्म पेशीपासून एक पूर्ण सजीव तयार होऊ शकतो, ओके. फ्रॉम ओनली वन जीन, सॉरी,
नॉट जीन, सेल, फ्रॉम ओनली वन सेल वी कैन फॉर्म अ न्यू होल न्यू ऑर्गॅनिझम. ओके, तर मग त्याचा उपयोग काय होतो, सेल्सच्या या गुणधर्माचा काय उपयोग होतो? ओके, जेनेटिकली कंट्रोल्ड, जेनेटिकली कंट्रोल बायोकेमिकल प्रोसेस. बघा, त्याच्यातल्या ज्या बायोकेमिकल प्रोसेस आहेत त्यांना जेनेटिकली कंट्रोल केलं जातं आणि ते वापरून अनेक उत्तम प्रतीच्या आणि अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांचे, तसेच जनावरांच्या वेगवेगळ्या प्रजातींचं आणि वेगवेगळ्या लसी, जे आपण लस घेतो कुठल्याही रोगावर, त्या वेगवेगळ्या लसींचं निर्माण या टेक्निकने करू शकतो. मग त्यालाच काय म्हटलं जातं, बायोटेक्नॉलॉजी म्हणजे जैवतंत्रज्ञान. ओके, नाव विल सी बायोटेक्नॉलॉजी. विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक, विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक इट हैज बीन पॉसिबल टू प्रोड्यूस प्लांट्स एंड एनिमल्स बेरिंग सम न्यू कैरेक्टरिस्टिक्स इन एडिशन टू देअर नॅचरल वन. मग या टेक्निकचा उपयोग कशासाठी करण्यात आला? असे काही वनस्पती आणि प्राणी निर्माण केले गेले ज्यांच्यात काही नवीन कॅरेक्टर, नवीन गुणधर्म टाकले आणि त्यांच्या जे त्यांचे नॅचरल कॅरेक्टर होते, नैसर्गिक गुणधर्म होते, ते तसेच राहिले आणि अधिक काहीतरी. म्हणजे आता एक एक्झाम्पल दिलं, एका गायीचे सेल्स वापरून एक नवीन दुसरी गायीला जन्म देण्यात आला, तिला जेनेटिकली मॉडिफाईड केलं गेलं आणि नवीन गायीला जन्म देण्यात आला. तर त्या गायीमध्ये कोणता गुणधर्म ऍड केलं गेलं? जास्त दूध देणे. ओके, जास्त दूध देण्याच्या तिच्या ज्या जीन्स आहेत त्यांना मॉडिफाय केलं गेलं, त्यामुळे ती गाय काय करणार, तिचे नॅचरल कॅरेक्टर तिच्यात प्रेझेंट असणार, प्लस ती दुसऱ्या गायींपेक्षा जास्त दूध देणार. ओके, असा बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. द टेक्निक्स ऑफ ब्रिंगिंग अबाउट इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बाय आर्टिफिशियल जेनेटिक चेंजेस अँड बाय हायब्रिडायझेशन फॉर दी वेलफेअर ऑफ ह्युमन बीइंग आर टुगेदर कॉल्ड बायोटेक्नॉलॉजी. ओके, मग जो मानवी मानवाचा फायदा आहे याच्या उद्देशाने जे सजीव आहेत त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस केले जातात. ओके, कृत्रिमरित्या जेनेटिक चेंजेस केले जातात आणि त्यांचा हायब्रिडायझेशन, ओके, म्हणजे रिप्रोडक्शन घडवून आणलं जातं, यालाच काय म्हणायचं, बायोटेक्नॉलॉजी. इट इन्क्लूड द टेक्निक ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड टिश्यू कल्चर. मग याच्यामध्ये दोन तंत्रांचा समावेश होतो, त्या म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग आणि टिश्यू कल्चर. ओके, इट्स यूजेस आर इन द प्रोडक्शन ऑफ कॅश क्रॉप्स, इम्प्रूवमेंट इन वेरियस ऑफ वरायटीज ऑफ कॅश कॅश क्रॉप्स, इंक्रीज इन एबिलिटीज ऑफ प्लांट टू विथस्टैंड एनवायरमेंटल स्ट्रेसेस, वैक्सीन प्रोडक्शन, अर्ली डायग्नोसिस ऑफ कॉन्जेनाइटल डिजीजेस, ऑर्गन ट्रांसप्लांट, कैंसर रिसर्च, प्रोडक्शन ऑफ आर्टिफिशियल स्किन, कार्टिलेज एक्सेट्रा इन लैबोरेटरीज. ओके, मग या सगळ्याचा उपयोग कशासाठी होतो, बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग कशासाठी होतो? जे पैसा कमावण्यासाठी लावले गेलेली पिकं आहेत, ओके, त्यांच्या प्रजातींमध्ये सुधारणा करणे. ओके, त्यांना जो एन्व्हायरमेंटल स्ट्रेस होतो, भरपूर पाऊस पडला किंवा खूप ऊन पडलं, बर्फ पडला, तर त्यांना काहीही त्रास होणार नाही असा बदल त्यांच्या घडवून आणणे. वॅक्सिन प्रोडक्ट्स प्रोड्यूस करणे, जे जेनेटिकली जेनेटिकली डिझीज होतात, आपण बघितले लास्ट लेक्चर मध्ये, जेनेटिक जीन्स मध्ये म्युटेशन झालं किंवा क्रोमोझोम मध्ये काही बदल झाले तर जेनेटिक डिझीजेस उद्भवतात. तर त्यांना जर बाळ आईच्या पोटात असतानाच ते शोधून काढलं तर काय होईल? ओके, अशा सगळ्या गोष्टी, कॅन्सर रिसर्च, या सगळ्या गोष्टींचा शोध आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये लावू शकतो. ओके, तर पहिले टेक्निक आहे टिश्यू कल्चर. ओके, बघा, सपोज यू वॉन्ट टू ग्रो अ गार्डन लाईक द वन शो इन द पिक्चर अराउंड युअर होम ऑर स्कूल, व्हॉट वुड यू डू टू अचीव दॅट? बाय विच मेथड विल यू कल्टिवेट दोज सीडलिंग? बघा, जर तुम्हाला एक बाग दाखवले आहे, तसं जर गार्डन एखादी बाग तुमच्या घराभोवती किंवा शाळेभोवती लावायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? तर बघा, यू मस्ट हॅव सीन फ्लावर्स ऑफ व्हरायटी इन प्लांट इज पॉसिबल, लेटेस्ट लर्न अबाउट अ मॉडर्न टेक्निक रिलेटेड टू फार्मिंग अँड गार्डनिंग. तुम्ही कधीतरी बघितलं असेल की एकाच झाडावर त्याच जातीची पण विविध वेगवेगळ्या रंगाची फुलं आलेली दिसतात, हे असं का होतं? तर आपण सध्या शेती आणि बाग या बागायती यामध्ये जो ज्या कल्चरचा वापर केला जातो, ज्या मेथडचा वापर केला जातो ते बघूया. ओके,
एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल और टिश्यूज इन एन एसेप्टिक एंड न्यूट्रिएंट रिच मीडियम इज कॉल्ड टिश्यू कल्चर. बघा, एक्स विवो म्हणजे सजीवांच्या शरीराच्या बाहेर, ओके, पेशीची वाढ आपल्या शरीरात होते हे आतापर्यंत आपण शिकलेलो आहे. पण टिश्यू कल्चर मध्ये काय केलं जातं, सजीवांच्या ज्या पेशी आहेत त्यांची वाढ सजीवांच्या शरीराच्या बाहेर लॅबोरेटरी मध्ये केली जाते, ओके. त्यामध्ये काय होतं, न्यूट्रिएंट रिच मीडियम म्हणजे जे आपल्या शरीरातून सेल्सला जे मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड केले जातात, ते न्यूट्रिएंट सेलला एक्स विवो कंडिशन मध्ये लॅब मध्ये प्रोव्हाइड केले जातात, ओके. नाव डेज अ कम्प्लीट ऑर्गॅनिझम कॅन बी डेव्हलप फ्रॉम अ सिंगल सेल और फ्रॉम टिश्यू विथ द हेल्प ऑफ द टिश्यू कल्चर टेक्निक. मग आजकाल काय झालंय, टिश्यू कल्चर टेक्निक एवढी प्रगत झाली आहे की एका पेशीपासून एक पूर्ण सजीव, एक पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो, ओके. तुम्ही टेस्ट ट्यूब बेबी वगैरे ऐकलं असेल, ते हेच प्रकार असतं. अ लिक्विड सॉलिड और जेल लाईक मीडियम प्रिपेअर्ड फ्रॉम अगार विच सप्लायज न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी नेसेसरी फॉर टिश्यू कल्चर इज यूज इन दिस टेक्निक. मग तुम्ही म्हणाल की शरीरात जी पोषक द्रव्ये पेशींना मिळतात ती शरीराच्या बाहेर कशी मिळणार, तर एक लिक्विड लिक्विड जेल लाईक जेली लाईक एक सबस्टन्स असतो अगार. अगारला काय केलं जातं, पाण्यात मिक्स करून त्यामध्ये वेगवेगळे न्यूट्रिएंट्स टाकले जातात आणि त्याची प्लेटिंग करून ते जेल सारखं बनतं, ओके. मग त्या जेलवर त्या पेशी किंवा सेल्स आहेत त्या ठेवल्या जातात. मग त्या काय करतात, त्यामधील जे न्यूट्रिएंट्स आहेत ते स्वतःला, जे न्यूट्रिएंट आणि एनर्जी आहे ती स्वतःसाठी वापरून घेतात, ओके. इथे तुम्हाला एक प्रोसेस दिली आहे, ओके. टिश्यू कल्चर मध्ये कोणकोणत्या प्रोसेस होतात ते दिलेलं आहे बघा. सोर्स म्हणजे एक काय घेतलंय, सोर्स काय घेतलाय, केळ्याचं झाड घेतलंय, बल्ब कॉर्न ऑफ सोर्स प्लांट. मग त्याच्यामधून काय घेतलंय, एक बल्ब कॉर्न काढून घेतलाय बघा. वनस्पतीचा जो कंद आहे, कंद म्हणतात त्याला, मूळ ते काढून घेतलेलं आहे, ओके. मग प्रायमरी ट्रीटमेंट काय दिलेली आहे, त्याला बॉटल मध्ये त्याला ठेवलेलं आहे बघा, ओके. सेकंडरी ट्रीटमेंट बघा, रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन झालेलं आहे बघा. इथे एक फक्त एक कंदाचा एक हे ठेवलेला आहे पार्ट, त्यावरून इथे झाड आलेलं आहे बघा. नंतर काय झालं, शूटिंग अँड रूटिंग, खोड आणि मुळेला सुरुवात झालेली आहे. नंतर ते प्लांट काय करायचं, त्या बॉटल मधून लॅब मधून नेऊन जाऊन जे माती माती ठेवलेलं ट्रे वगैरे असेल त्याच्यात लावायचा, आणि नंतर काय करायचं, आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण त्याची गार्डनिंग करू शकतो, ओके. चेंजेस इन ऍग्रिकल्चरल मॅनेजमेंट ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. मग बायोटेक्नॉलॉजी एवढी प्रगत प्रगत तंत्रज्ञान आहे, मग त्याच्यामुळे आपल्या शेती व्यवस्थापनात काय बदल झाले आहेत ते आपण बघूया. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स दॅट इज GMs आर बिंग प्रोड्यूस बाय इंट्रोड्युसिंग चेंजेस इन DNA ऑफ नॅचरल क्रॉप. नॉर्मली सच व्हरायटीज आर नॉट फाउंड इन नेचर, दस न्यू व्हरायटीज आर प्रोड्यूस आर्टिफिशियली. डिफरंट युजफुल कॅरेक्टर्स आर इंट्रोड्यूस इन सच व्हरायटीज. मग काय झालं, काय करतात बघा, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट कसे बनवतात, पिकांच्या DNA मध्ये बदल घडवतात, ओके. त्या पिकांचा जो DNA आहे, क्रॉपचा DNA आहे, त्याच्या जीन्स घेऊन त्याच्या DNA मध्ये बदल करण्यात येतो. जो नॅचरल क्रॉप असतं, जे नैसर्गिक झाड असतं, त्याच्या त्याला काहीतरी मॉडिफिकेशन करून त्याला आर्टिफिशियली नवीन त्याची प्रजाती निर्माण केली जाते, ओके. आणि त्या प्रजातीमध्ये आपल्याला हवे असणारे नवीन कॅरेक्टर आपण टाकू शकतो. ॲबिलिटी टू विथस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेस. सम नॅचरली ऑकरिंग व्हरायटीज कॅनॉट विथस्टँड एन्व्हायरमेंटल स्ट्रेसेस लाईक फ्रिक्वेंटली चेंजिंग टेम्परेचर, वेट अँड ड्राय फेमेंट्स, चेंजिंग क्लायमेट एक्सेट्रा. हवे वर GM क्रॉप्स कॅन ग्रो इन एनी ऑफ सच ऍडव्हर्स कंडिशन. बघा, आपली जी नैसर्गिक पिकं आहेत त्यांच्यात वातावरणातील जो बदल आहे तो वातावरणीय स्थान सॉरी ताण सहन करण्याची त्यांची क्षमता नसते. काय असतं वातावरणीय ताण, म्हणजे सतत बदलणारा तापमान, ओला किंवा सुका दुष्काळ, बदलतं हवामान, ओके. या ज्या सगळ्या कंडिशन आहेत ते आपली नैसर्गिक प्रजाती म्हणजे जे नॅचरल प्लांट्स आहेत ते सहन करू शकत नाहीत. पण जे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स आहेत ते अशा कुठल्याही
कंडिशन मध्ये स्वतःची वाढ करून घेतात, त्या ते अशा कुठल्याही कंडिशनला जुमानत नाहीत. ओके. एज जीएम क्रॉप्स आर रेजिस्टेंट टू इन्सेक्ट पेस्ट पॅथोजन्स केमिकल वेडिसाइड एक्सेट्रा, द यूज ऑफ हार्मफुल केमिकल्स लाइक पेस्टिसाइड कॅन बी अवॉइडेड. अजून एक चांगली गोष्ट म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड जे प्लांट्स असतात ते कीटक रोगजंतू यांना ऑलरेडी रेझिस्टंट असतात. ओके. ते कीटक रोगजंतू त्यांच्यावर काही इफेक्ट ऍडवर्स इफेक्ट दाखवू शकत नाहीत. त्यामुळे आपण जी आपल्या नॉर्मल नैसर्गिक प्लांटवर जी रसायनं वगैरे फवारतो ते आपल्यासाठी घातक असतात. मग जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट जर वापरले तर तशा रसायन फवारण्याची काही गरज लागणार नाही. ड्यू टू यूज ऑफ सीड ऑफ जीएम क्रॉप्स देर इज इम्प्रूवमेंट ऑफ न्यूट्रिटिव वैल्यू एंड डिक्रीज इन लॉस ऑफ क्रॉप. ओके. मग जेनेटिकली मॉडिफाइड प्लांट्सच्या जर बिया यूज केल्या तर पिकांची जी नासाडी आहे ती कमी होते आणि न्यूट्रिटिव वैल्यू पिकांची जी पोषण गुणधर्म आहे पोषक गुणधर्म आहे ती वाढ. झाले जेनेटिकली मॉडिफाइड प्लांट बद्दल आपण जे शिकलो आता ते समजलेलं आहे का? टेल मी इफ यू हॅव अंडरस्टूड ऑर नॉट. ओके. सी तर अशा प्रकारे जेनेटिकली मॉडिफाइड प्लांट कोणकोणते बनवले गेले ते बघा. इन दिस वे एज सीड ऑफ अ बेटर क्वालिटी ऑफ क्रॉप्स आर बीइंग प्रोड्यूस फार्मर्स ऑल ओवर द वर्ल्ड आर कल्टिवेटिंग द जीएम क्रॉप्स ऑन लार्ज स्केल. बघा काय आहे, अशा सर्व गुणसंपन्न पिकांची जर बियाणे निर्माण होत आहेत ज्यांना कीड लागत नाही, रसायनांचा उपयोग करावा लागत नाही, त्यांना पाऊस ऊन या हवामानातील बदलाने काही फरक पडत नाही, अशी पिकांची बियाणे निर्माण होत असल्यामुळे शेतकरी काय करतात मोठ्या प्रमाणावर जेनेटिकली मॉडिफाइड पिके घेत आहेत. ओके. द एरिया अंडर इट्स कल्टिवेशन इज इंक्रीजिंग बाय डे. हाय यील्डिंग वेरायटीज ऑफ जीएम क्रॉप्स लाइक बनाना मेज राईस पोटॅटो सोयाबीन टोमॅटो कॉटन ऍपल ब्रिंजल पपाया बीट रोज टोबॅको व्हीट एक्सेट्रा आर अवेलेबल. पेस्ट रेजिस्टंट जीन्स हॅव बीन इंट्रोड्यूस इन सम ऑफ द जीएम क्रॉप्स. फॉर एक्झाम्पल मेज MON 810 MON 863. बघा मेजचं जेनेटिकली मॉडिफाइड प्लांट आहे, दोन प्रकारचे आहेत MON 810 MON 863. ओके. तर बघा अशा तऱ्हेने काय झालं आहे सर्व होत आहे म्हणून शेतकऱ्या त्यांच्या आहे. ओके. अशा प्रकारे जे उच्च उत्पादन देणारी पिकं आहेत त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड प्रजाती उपलब्ध आहेत. मग ती कोणकोणती आहेत? केळी मका भात बटाटा सोयाबीन टोमॅटो कापूस सफरचंद वांगी पपई गुलाब बीट तंबाखू गहू. ही पिकं काय आहेत? जास्त उत्पन्न देणारी पिके आहेत म्हणून त्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड प्रजाती उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके. तर मेजचे जेनेटिकली मॉडिफाईड दोन प्लांट आपण बघितले. पोटॅटोला एम्फ्लोरा, एम्फ्लोरा हे जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आहे. राईस गोल्डन राईस सोयाबीन विस्टिव गोल्ड टोमॅटो वैशाली कॉटन बीटी कॉटन. ओके. इन दिस वे अ ग्रीन इव्होल्यूशन इज बीइंग अचीव थ्रू टिश्यू कल्चर एंड अ कंट्री लाइक इंडिया विथ अ ह्यूज पॉप्युलेशन इज मीटिंग विथ सक्सेस इन प्रोड्यूसिंग सफिशियंट फूड ग्रेन्स फॉर ऑल. मग या पद्धतीने काय झालं आहे, टिश्यू कल्चरच्या माध्यमातून ग्रीन इव्होल्यूशन म्हणजे हरित क्रांती साध्य होत आहे आणि भारत हा प्रचंड लोकसंख्या असणारा देश आहे. मग आपल्यासारख्या देशाला पुरेसा अन्नधान्य उत्पादित करण्याचा, लोकांना सगळ्यांना अन्नधान्य पुरेल, आपल्या येथील लोकसंख्येला अन्नधान्य पुरेल यासाठी टिश्यू कल्चर ही मेथड बेस्ट आहे. ओके. ऍप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन फ्लोरिकल्चर नर्सरीज अँड फॉरेस्ट्री. ओके. मग ह्या बायोटेक्नॉलॉजीचा जे उद्यानं असतात रोपवाटिका असतात आणि जे वनीकरण क्षेत्र आहे आपण हे बघतो की नाही नर्सरी वगैरे झाडं वापरतात तिथे विकतात वेगवेगळ्या प्रकारची झाडं उपलब्ध असतात त्यामध्ये या बायोटेक्नॉलॉजीचं
कसा उपयोग आहे ते बघूया आपण. नर्सरीज आर नेसेसरी फॉर व्हेरियस पर्पजेस लाइक ग्रोविंग गार्डन ऑन लार्ज स्केल, अफॉरेस्टेशन, रिफॉरेस्टेशन एक्सेट्रा. सीडलिंग्स हैव टू बी सप्लाइड इन लार्ज नंबर फॉर ऑल दिस पर्पजेस. इट इज प्रॉफिटेबल इन सच केसेस टू प्रोड्यूस प्लांटलेट्स विद द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर टेक्निक्स. बघा, लहान मोठ्या प्रमाणावर बाग बनवणे, जी ओसाड जमीन आहे तिथे वृक्षारोपण करून वन तयार करणे, ज्या जंगलांचा ऱ्हास होत चालले आहे त्यांचं परत पुनरुज्जीवन करणे, या उद्योगांसाठी ही सगळी उद्योग आहेत. त्यामुळे काय, नर्सरीची गरज भासते, रोपवाटिकेची गरज भासते, बरोबर. त्यासाठी मोठ्या संख्येने रोपं त्यांना पुरवावी लागतात. ओके, मग जर टिश्यू कल्चरचा वापर केला तर ही रोपं बनवणे या सगळ्या उद्योगधंद्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. टिश्यू कल्चर कॅन बी यूज टू ग्रो दोज प्लांट ऑन अ लार्ज स्केल विच बिअर फ्लावर्स, फ्रुट्स अँड एक्सलंट क्वालिटी. मग टिश्यू कल्चरमुळे जी उत्कृष्ट प्रतीची फुले आणि फळे येणाऱ्या जे झाडं आहेत, वनस्पती आहेत, ती मोठ्या प्रमाणावर लार्ज स्केलवर तयार करता येतात. फुली ग्रोन प्लांट कॅन बी प्रोड्यूस इन शॉर्टर ड्युरेशन, कमी कालावधीतच पूर्ण वाढ झालेल्या वनस्पती मिळतात. आपण कलम वगैरे बोलतो ना, आंब्याची झाडं बघा, कधी कधी छोट्याशाच आंब्याच्या झाडाला किती आंबे लागलेले असतात, मग ते हे टिश्यू कल्चरमुळेच पॉसिबल आहे. ओके, कलम बोलतो आपण त्याला. मग काय आहे, एकदम वाढ झालेले कॅरेक्टर छोट्याशा प्लांट मध्ये येऊ शकतात. ओके, प्लांट्स कॅन बी ग्रोन ऑन अ लार्ज स्केल इवन इफ मीन्स ऑफ पॉप्युलेशन, पॉलिनेशन और जर्मिनेटिंग सीड आर नॉट अवेलेबल. जर जे परागीभवन आहे, ओके, प्लांट मध्ये रिप्रोडक्शन कशामुळे होतं, पॉलिनेशन आणि जर्मिनेशन, जर्मिनेशन मुळे होतं, बरोबर. मग हे रूट अवेलेबल नसतील तरी देखील आपण एका प्लांट पासून टिश्यू कल्चरने दुसरा प्लांट बनवू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल, ऑर्किड्स और पिचर प्लांट डू नॉट जर्मिनेट बट दिस प्लांट कॅन इझिली बी प्रोड्यूस बाय मीन्स ऑफ टिश्यू कल्चर. बघा, ऑर्किड आणि घटपर्णी या वनस्पतींच्या बिया रुजत नाही, जर्मिनेट होत नाहीत, पण ह्या टिश्यू कल्चरने आपण या झाडांची निर्मिती सहजरित्या करू शकतो. इन अ बायोरिएक्टर, सेल्स कॅन बी ग्रोन इन अ मोर न्यूट्रिटिव्ह मीडियम अँड प्रोटेक्टेड फ्रॉम पॅथोजन. बायोरिएक्टर्स आर युजफुल फॉर प्रोड्युसिंग प्लांटलेट ऑन अ व्हेरी लार्ज स्केल. बायोरिएक्टर मध्ये काय केलं जातं, सेलला वाढवून त्यांना जे न्यूट्रियंट इम्पॉर्टंट आहेत ते दिले जातात, आणि जे त्यांना जर बाहेर वाढवले आपण तर त्यांना रोग होऊ शकतो. जे पॅथोजन आहेत ते त्यांना, सूक्ष्मजीव आहेत ते त्यांना रोग उद्भवू शकतात. पण बायोरिएक्टर मध्ये पोषक माध्यम देखील पुरवलं जातं आणि या रोगकारक सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देखील मिळतं, आणि त्यामुळे रोपांची निर्मिती करण्यासाठी बायोरिएक्टर फायदेशीर ठरतो. इथे बघा, बायोरिएक्टरची इमेज दाखवलेली आहे तुम्हाला. ओके, आणि त्यामध्ये झाडांची ग्रोथ केलेली आहे. फिफ्थ इज लार्ज नंबर ऑफ सीडलिंग प्लांटलेट कॅन बी प्रोड्यूस इन अ शॉर्ट टाइम युझिंग मिनिमम रिसोर्सेस अँड मटेरियल. ओके, कमीत कमी साहित्य आणि स्त्रोत वापरून कमी वेळात मोठ्या संख्येने रोपांची निर्मिती होऊ शकते. युजली प्लांट्स प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर अँड जेनेटिक मॉडिफिकेशन टेक्निक आर डिझीज फ्री. प्लांटलेट्स प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर ऑफ द मेरिस्टेम आर वायरस फ्री. बघा, टिश्यू कल्चर आणि जेनेटिक मॉडिफिकेशन या पद्धती वापरून, या टेक्निक वापरून ज्या वनस्पती जन्माला येतात त्या बहुधा रोगमुक्त असतात, त्यांना कोणताही रोग नसतो. आणि ज्या रोपे असतात, जी रोपे यांच्या डिव्हिजन मुळे, ओके, मेरिस्टेम मुळे जी रोपे जन्माला येतात ती काय असतात, विषाणू मुक्त म्हणजे व्हायरस फ्री असतात. एम्ब्रियोज फॉर्म बाय कन्व्हेन्शनल हायब्रिडायझेशन टेक्निक बिटवीन टू ऑर मोर व्हेरायटीज मे नॉट ग्रो फुल्ली फॉर सम रिझन. हवेवर, एम्ब्रियोज प्रोड्यूस बाय टिश्यू कल्चर टेक्निक ऑलवेज कम्प्लीट देअर ग्रोथ. ओके, बघा, जर पारंपरिक पद्धतीने दोन किंवा अधिक आपण जाती घेतल्या आणि त्यांचं हायब्रिडायझेशन घडवून आणलं, तर काही कारणांनी जो एम्ब्रियो आहे, भ्रूण आहे, त्याची पूर्ण वाढ होत नाही, पण टिश्यू कल्चरच्या मेथडने त्याची निश्चितच वाढ होते. रेअर अँड एंडेंजर प्लांट कॅन बी ग्रोन बाय टिश्यू कल्चर टेक्निक अँड कॅन दस बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटिंक्शन. सिमिलरली, वेरियस पार्ट्स अँड सीड्स ऑफ सच प्लांट कॅन बी प्रिझर्व बाय टिश्यू कल्चर अँड दोज व्हरायटीज कॅन बी प्रोटेक्टेड. दीज आर ऑल युजेस ऑफ टिश्यू कल्चर अँड बायोटेक्नॉलॉजी इन द केस ऑफ प्लांट. नेक्स्ट इयर वी विल स्टडी द यूज ऑफ दिस टेक्निक इन द मेडिकल फील्ड फॉर कन्झर्वेशन ऑफ ॲनिमल. बघा, ज्या दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या वनस्पतींच्या जाती आहेत, प्रजाती आहेत,
त्यांना जर टिश्यू कल्चरने सुरक्षितपणे वाढवलं तर त्यांचं अस्तित्व आहे ते आपल्याला कायम राखता येऊ शकतं. ओके, आणि अशा वनस्पतींचे भाग बिया या टिश्यू कल्चरच्या टेक्निकने आपण सुरक्षित ठेवू शकतो. ओके, तर आता आपण कशाचा अभ्यास केला, टिश्यू कल्चर हे वनस्पतींसाठी किती उपयोगाचं आहे, जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट त्याचा उपयोग आणि त्याचे फायदे हे आपण पाहिले. ओके, समजले सगळ्यांना? सांगा मला आत्ताचा टॉपिक समजला का सगळ्यांना? एवरीवन हॅज अंडरस्टूड, प्लीज गिव मी रिप्लाय. सगळ्यांना समजलाय का? ओके, दिस लेसन इज व्हेरी लेंथी, दॅट्स व्हाय आय एम कम्प्लीटिंग इज फास्ट, बट इफ यू हॅव एनी डाऊट देन प्लीज आस्क मी. इज माय स्पीड ओके फॉर यू? इज माय स्पीड ओके फॉर यू? ओके, सी द नेक्स्ट इज ऍग्रो टुरिझम. ओके, ऍग्रो टुरिझम म्हणजे काय बघा, कृषी पर्यटन. इन सफिशियंट लँड, इफ सफिशियंट लँड इज अवेलेबल, द इमर्जिंग फील्ड ऑफ ऍग्रो टुरिझम वुड बी अ गुड बिझनेस. बघा, जर पुरेशी जमीन उपलब्ध असेल तर कृषी पर्यटन केंद्र हा एक नव्याने उदयास आलेला छान व्यवसाय तुम्ही करू शकता. काय असतं त्यामध्ये? प्लांटलेट्स ऑफ फ्लावरिंग, मेडिसिनल, ऑर्नामेंटल, वेजिटेबल प्लांट अँड फ्रूट ट्रीज कॅन बी प्रोड्यूस ऑन अ लार्ज स्केल बाय द टिश्यू कल्चर टेक्निक. यामध्ये काय होतं बघा, टिश्यू कल्चर टेक्निकचा उपयोग करून जी फुलं झाडं, फळं झाडं किंवा शोभेची झाडं आहेत, काही भाज्या, औषधी वनस्पती यांची मोठ्या प्रमाणावर आपण रोप निर्मिती करू शकतो. अँड बाय ग्रोविंग सम ऑफ द प्लांट्स फुल्ली ऑफ फुल्ली अ सेल्फ सफिशियंट ऑर ऍग्रो टुरिझम सेंटर कॅन बी डेव्हलप. मग अशा प्रकारची काही झाडं पूर्णपणे वाढवून आपण एक कृषी पर्यटन केंद्र सुरू करू शकतो. ओके, इथे बघा, केळ्याची झाडं आहे, स्ट्रॉबेरी आहे, आय थिंक थर्ड पिक्चर आवळा नाही, द्राक्ष आहेत. ओके, मँगो, चिकू, गावा, कोकोनट, कस्टर्ड ऍपल अँड सम अदर रिजनल फ्रूट ट्रीज. कोणकोणते तुम्ही ट्रीज ग्रो करू शकता ते दिले, शेड गिविंग लोकल और एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लांट, ऑर्नामेंटल अँड फ्लावरिंग प्लांट, बटरफ्लाय गार्डन, मेडिसिनल प्लांट गार्डन, ऑर्गॅनिक व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. बघा, आंबा, चिक्कू, पेरू, नारळ, सीताफळ यासारखी काही झाडे, फळझाडे, सावली देणारी आणि नयनरम्य म्हणजे आपल्या डोळ्याला सुखावणारे एक्झॉटिक अट्रॅक्टिव्ह प्लांट, शोभेची किंवा शोभेची झाडे आणि फुलं झाडे, फुलपाखरांची बाग. बघा, बटरफ्लाय आहेत ते काहीतरी स्पेसिफिक झाडांवरच येतात. ओके, सगळ्या झाडांवर बटरफ्लाय येत नाही, मग त्या स्पेसिफिक झाडांची बाग, औषधी वनस्पतींची बाग. ओके, काही रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता ज्या भाज्या आणि फळे पिकवली गेलेली असतील त्यांची बाग. हे सगळं पीपल विजिट प्लेसेस विथ सच अट्रॅक्शन इन लार्ज नंबर. मग अशा अशा गोष्टी लोकांना आवडतात आणि त्या लोक या ठिकाणी कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात. सेलिंग प्लांटलेट, सीडलिंग फ्रुट्स, व्हेजिटेबल ॲट सच प्लेसेस कॅन बी क्वाईट प्रॉफिटेबल. मग अशा ठिकाणी जर तुम्ही रोपं, भाज्या, फळे यांची विक्री केली तर खूप फायदा होऊ शकतो. ओके, मग जर ऍग्रो टुरिझम तुम्ही शोधलं तर ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन. ओके, मग शेतीला पूरक व्यवसाय काय असू शकतात? ऍग्रो टुरिझम कळालं तुम्हाला? टेल मी, एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हॉट इज ऍग्रो टुरिझम? वेगवेगळ्या प्रकारची शोभेची फळझाडे किंवा रासायनिक खतांव्यतिरिक्त वापरलेली सगळी झाडे यांना यांची एक बाग फुलवली जाते. ओके, आणि त्यांचा व्यापार केला जातो. नाव ऍग्रो कॉम्प्लिमेंटरी ऑक्युपेशन म्हणजे शेतीला पूरक असे काही व्यवसाय, काही ऑक्युपेशन. त्याच्यातला फर्स्ट आहे ॲनिमल हजबंड्री म्हणजे पशु संवर्धन. ओके, विजिट अ मॉडर्न काउशेड नियर बाय अँड रेकॉर्ड द फॉलोइंग पॉइंट. द नंबर ऑफ कॅटल, देअर व्हरायटी, टोटल मिल्क प्रोडक्शन, क्लिनलीनेस इन कॅटल शेड, अरेंजमेंट ऑफ फॉर हेल्थ केअर ऑफ कॅटल. बघा, आपल्या जवळच्या आधुनिक एखादा गोठा असेल तर त्याला भेट द्यायची आहे आणि काय बघायचं आहे, गोठ्यात जनावरांची संख्या किती आहे हे
त्यांच्या जाती कोणकोणत्या आहेत, एकूण दूध उत्पादन किती होतं, मोठ्या स्वच्छता कशा प्रकारे ठेवली जाते आणि जनावरांच्या आरोग्यासाठी काय केलं जातं. इन इंडिया ॲनिमल हजबंड्री इज प्रॅक्टिस फॉर मिल्क प्रोडक्शन अँड फॉर युझिंग द कॅटल ॲज हेल्प इन फार्मिंग ऑपरेशन. एक्स काउज अँड बफेलोज आर रेस फॉर मिल्क अँड सॉरी एक्झाम्पल काउज अँड बफेलोज आर रेस फॉर मिल्क अँड बुल्स अँड मेल बफेलोज फॉर पुलिंग द हेवी लोड. बघा, आपल्या देशात दूध उत्पादनासाठी आणि शेतीच्या कामासाठी आपण पशुपालन करतो. ओके, मग दूध देणाऱ्या गाई म्हशी, या गाई म्हशींचा उपयोग कशासाठी केला जातो, दूध घेण्यासाठी, आणि बैल आणि रेड्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, ओझी वाहण्यासाठी. लोकल इंडियन व्हरायटीज ऑफ काऊ लाईक सहिवाल, सिंधी, गीर, लाल कंधारी, देवणी, खिल्लारी, डांगी एक्सेट्रा अँड एक्झॉटिक व्हरायटीज लाईक जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टीन एक्सेट्रा आर केप फॉर देअर मिल्क. प्रॉपर केअर ऑफ कॅटल इज नेसेसरी फॉर अ क्लीन अँड हाय यील्ड ऑफ मिल्क. बघा, ज्या लोकल व्हरायटी आहेत म्हणजे नैसर्गिक ज्या आपल्या इथे वापरल्या जाणाऱ्या गाय मिळणाऱ्या गायी, त्या म्हणजे साहिवाल, सिंधी, गीर, लाल कंधारी, देवणी, खिल्लारी आणि डांगी या देशी गायी आहेत, आणि जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गायी आहेत. यांचा उपयोग कशासाठी केला जातो, दूध उत्पादनासाठी. ओके, मग दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात मिळावं म्हणून या गुरांची काळजी घेतली जाते. अ बॅलन्स डायट दॅट इज विच इन्क्लूड ऑल कॉन्स्टिट्युएंट ऑफ फ्लोट कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड शुड बी गिवन टू द कॅटल. इट मस्ट इन्क्लूड फायबर रिच कोर्स फूड, फॉडर अँड सफिशियंट वॉटर. मग यामध्ये गुरांचं अन्न असतं, त्याचा समावेश केलेला असतो. मग काय असतं, जाडे भरडे कोंडाविट अन्न, चारा आणि पुरेसे पाणी. द कॅटल शेड शुड बी क्लीन अँड ड्राय विथ प्रॉपर वेंटिलेशन अँड रूफ. मग गुरांचा गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा असावा आणि त्यामध्ये हवा खेळती असावी आणि गोठ्याला छत असावे. कॅटल शुड बी रेग्युलरली वॅक्सिनेटेड. गुरांना नियमितपणे रोग प्रतिबंधक टस सॉरी लस वॅक्सिन टोचलं जावं. ओके, बी इज पोल्ट्री फार्मिंग. ॲनिमल हजबंड्री समजलं सगळ्यांना? ॲनिमल हजबंड्री ॲनिमल हजबंड्री समजलाय? ओके, नेक्स्ट इज पोल्ट्री फार्मिंग. रेअरिंग ऑफ एग्स अँड मीट इल्डिंग चिकन इज कॉल्ड पोल्ट्री फार्मिंग. ओके, अंडी आणि मांस देणाऱ्या कोंबड्यांचं पोषण आणि पैदास म्हणजे पोल्ट्री फार्मिंग, कुक्कुटपालन. द ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड डेव्हलपमेंट ऑफ न्यू हायब्रिड व्हरायटीज फ्रॉम अ क्रॉस बिटवीन इंडियन व्हरायटीज लाईक असिल अँड एक्झॉटिक व्हरायटीज लाईक लेग हॉर्न आर ॲज फॉलोज. टू प्रोड्यूस गुड क्वालिटी चिकन इन लार्ज नंबर, टू डेव्हलप द ॲबिलिटी टू विथस्टँड हाय टेम्परेचर, टू यूज बाय प्रोडक्ट्स ऑफ ॲग्रिकल्चर ॲज पोल्ट्री फीड एक्सेट्रा. रोड आयलँड रेड, न्यू हॅम्पशर प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक आर व्हरायटीज ऑफ चिकन रेड फॉर एग्स एज वेल एज मीट. बघा, अंडी आणि मांस देणाऱ्या कोंबड्यांचं पोषण आणि पैदास म्हणजे पोल्ट्री फार्मिंग. ओके, म्हणजे कुक्कुटपालन. मग असिल, असिल ही भारतीय एक कोंबड्यांची प्रजात आहे. तिचा हायब्रिडायझेशन ओके कोणासोबत केलं जातं, लेगहॉर्न या परदेशी प्रजाती सोबत केलं जातं, आणि यामुळे एक नवीन जात विकसित होते. तिचा ती काय करते, जास्त तापमान सहन करू शकते शकते. ओके, आणि जे चिकन आहे ते मोठ्या प्रमाणात मिळू शकतं आणि ते जास्त पोषक असतं. ओके, कधी कधी काय होतं, जास्त तापमान असलं की कोंबड्या मरून जातात, पण जर असं हायब्रिडायझेशन करून एखादी नवीन प्रजात निर्माण करण्यात आली तर ती या टेम्परेचरला सहन करू शकते. ओके, मग अंडी आणि मांस या दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या ज्या कोंबड्यांच्या जाती आहेत त्या कोणत्या आहेत, रोड आयलँड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक अँड ब्लॅक रॉक. ओके, बघा यांना हे आहेत लेयर आणि ब्रॉयलर्स. बघा, लेयर्स म्हणजे चिकन रेस फॉर एग्स, अंडी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंबड्या. मग त्या कोणत्या आहेत, लेगहॉर्न, मिनोर्का, अँकोना अँड लेहमॅन. ओके, आणि हे आहेत ब्रॉयलर. ब्रॉयलर म्हणजे
चिकन रेस फॉर मीट, मांस देण्यासाठी वाढवल्या जाणाऱ्या कोंबड्या, त्या कोणत्या आहेत? ब्राह्मा, लॉन्ग, कोचिन, असील. ओके समजलाय. पोल्ट्री फार्मिंग समजलाय तुम्हाला? नेक्स्ट इज सेरीकल्चर. ओके सेरीकल्चर म्हणजे काय बघा, सिल्क वर्म मॉथ आर रेअर रेअर फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क. ओके रेशीम, सिल्क म्हणजे रेशीम, या रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात, त्याला सेरीकल्चर म्हणतात. ओके बॉम्बिक्स मोरी इज द मोस्ट कॉमनली यूज व्हरायटी फॉर दिस पर्पज, म्हणजे यासाठी बॉम्बिक्स मोरी या जातीच्या रेशीम किड्यांचा वापर केला जातो. द लाइफ सायकल ऑफ द सिल्क मॉथ कन्सिस्ट ऑफ फोर स्टेजेस, नेमली एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. तुम्ही सेकंड थर्डला असतानाच हे शिकलेला आहात की रेशीम किड्याचा लाइफ सायकल काय असतं. पहिले अंडा, मग अळी, मग कोश आणि मग पतंग. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. थाउजंड ऑफ एग्स डिपॉझिटेड बाय फीमेल मॉथ्स आर इन्क्युबेटेड आर्टिफिशियली टू शॉर्टन द इन्क्युबेशन पिरियड. ओके मग काय केलं जातं, मादीने घातलेली जी हजारो अंडी असतात त्यांना काय केलं जातं, आर्टिफिशियली उबवलं जातं, आणि त्यामुळे जो इन्क्युबेशन पिरियड आहे उबवणीचा, जो नॉर्मल त्यांच्यात लागणारा काळ आहे तो कमी केला जातो त्यांना आर्टिफिशियली उबवून. लार्वे हॅचिंग आउट ऑफ एग्स आर रिलीज ऑन मलबेरी प्लांट. मग जी अळी निर्माण होते त्या अळीला काय केलं जातं, मलबेरी प्लांट वर, म्हणजे मराठीत त्याला तुतीचं झाड म्हणतात. ओके मलबेरी प्लांट वर तिला सोडलं जातं. आफ्टर फीडिंग फॉर 3-4 डेज लार्वे मूव टू ब्रांचेस ऑफ मलबेरी प्लांट. ओके द सिल्क थ्रेड इज फॉर्म फ्रॉम द सिक्रेशन ऑफ देअर सलायवरी ग्लँड. मग काय होतं, अंड्यातून बाहेर आल्यावर या अळ्या आहेत त्यांना तुतीच्या झाडांवर सोडलं जातं. मग जी तुतीची पानं आहेत ते या अळ्या खातात, आणि 4-3-4 आठवडे जेव्हा ते पानं खातात तेव्हा ते काय जातात, तुतीच्या फांद्यांवर जातात. ओके तुतीच्या झाडाच्या फांद्यांवर निघून जातात, मलबेरी बुश मलबेरी प्लांटच्या ब्रांचेस वर जातात. द सिल्क थ्रेड इज फॉर्म फ्रॉम द सिक्रेशन ऑफ देअर सलायवा. मग त्यांची जी लाळ आहे त्या लाळ ग्रंथीतून काय निघतं, रेशमी रेशमी धागा निघतो. ओके रेशमी तंतू निघतो. लार्वे स्पिन दिस थ्रेड अराउंड देमसेल्फ टू फॉर्म अ ककून, द ककून मे बी स्फेरिकल इन शेप. मग ते लार्वा काय करतात, जो तंतू आहे त्यांच्या तोंडातून निघणारा जो स्त्राव आहे त्याला स्वतः भोवतीच गुंडाळतात आणि एक रेशीम कोश तयार करतात. हा कोश दंड गोलाकार म्हणजे स्फेरिकल असतो किंवा गोलाकार देखील असतो. 10 डेज बिफोर द प्युपा टर्न इन टू एन अडल्ट ऑल द ककून्स आर ट्रान्सफर इन टू बॉइलिंग वॉटर. ड्यू टू द बॉइलिंग वॉटर द प्युपा डाइज इन द ककून एंड सिल्क फायबर बिकम लूज. दीज फायबर्स आर अनवाउंड प्रोसेस्ड एंड ड्रिल्ड, वेरियस काइंड ऑफ फॅब्रिक इज वूवन फ्रॉम द सिल्क थ्रेड. बघा मग ह्याच्यात काय केलं जातं, जेव्हा प्युपा आहे हा प्युपा जेव्हा अडल्ट प्रोसिजरला जाणार असतो त्याच्या 10 दिवसांपूर्वीच काय करतात, त्यांना काढलं जातं आणि उकळत्या पाण्यात टाकले जातात, त्यामुळे ते मरून जातात आणि जे रेशीम त्यांनी बनवलेलं असतं ते सैल होतात आणि त्यांना काढून त्यांच्यावर काही प्रक्रिया करून रेशमाचा धागा हा मिळवला जातो आणि त्यापासून निरनिराळी वस्त्र बनवली जातात. म्हणून रेशीम हे महाग असतं. ओके किती प्रोसिजर हार्ड करावी लागते बघा, त्यामुळे रेशीम हे महाग असतं. ओके वी फायनली रीच टू दी इन दी एंड ऑफ दी लेसन. ओके समजलं सगळ्यांना लेसन? ओके परफेक्ट. इज माय वॉइस ऑडिबल नाउ? माय माइक इज ऑन एंड माय नेटवर्क इज ऑल्सो स्टेबल. व्हाय आय एम नॉट ऑडिबल यू टू यू? सी आवाज येतोय माझा आता सर्वांना सांगा. ओके ओके चला, हियर वी केम टू द एंड ऑफ द अवर लेक्चर. ओके नाउ वी विल टेक सम क्वेश्चन आंसर्स फॉर 5 to 10 मिनट्स. ओके
ओके आपण ते शॉर्ट नोट पासून सुरुवात करूया. चला सांगा मला कोण सांगणार. सेरिकल्चर. ओके विल गो फ्रॉम लास्ट. सेरिकल्चर हु विल टेल मी अबाउट सेरिकल्चर. एवरीवन हैज योर बुक विथ यू. एवरीवन हैव योर बुक विथ यू. प्लीज रिप्लाई. ओके नाउ हु विल टेल मी अबाउट सेरिकल्चर. सेरिकल्चर वर जर शॉर्ट नोट लिहायला सांगितले तर तुम्ही काय लिहाल सांगा. हु विल टेल मी. राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. वन हु वॉन्ट्स टू गिव आन्सर राईट युअर नेम इन द चॅट बॉक्स. ओके नो आई थिंक नो वन इज इंटरेस्टेड इन द क्वेश्चन आंसर सेशन. ओके सो हियर वी कम टू द एंड ऑफ आवर लेसन एंड नाउ यू कैन लीव द क्लास.